घातपाचात धमकीला कधी घाबरलो नाही आणि घाबरणारी नाही. चवर घात करणार असाल तर मग ही लढाई मोड. आमचे विरोधक बारामतीला येतात, बारामतीला येऊन काय भाषण करतात की आम्हाला आदरणीय पवार साहेबांना संपवायचं आहे, हेच आमचं लक्ष. रिश्ते तोडना बहुत आसान है, रिश्ते निभाना उसके लिए ताकत लागते. लोक म्हणतात मी कधी खोटं बोलत नाही. अरे खोटं बोलायचंच नसतं, इमानदार असलंच पाहिजे. राजकारणात आलंय ना, मग राजकारणात या गोष्टी करायच्या. तर जे खोक्याचं सरकार आहे महाराष्ट्रामध्ये, त्या सरकारनी आपल्या सगळ्यांची विजेचं बिल वाढवायचं पाप हे त्यांनी केलेलं आहे. आता उन्हाळा आहे, उन्हाळा चालू असताना वीज जास्त लागते. आज आपल्या संपूर्ण भागामध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर झालेला आहे, पण ना वीज, ना पाणी, ना महागाई, ना भ्रष्टाचार, ना बेरोजगारी, ह्याच्यावर एक शब्द कोणी बोलत नाही. फक्त पक्षफोड, रोज कुणाला तरी धमकी दे, कुणाचा तरी कॉन्ट्रॅक्ट करून घे. खरं तर राजनभाऊ आम्हाला नाही सवय आमच्या मतदारसंघात असली. आमचा सुसंस्कृत मतदारसंघ, ज्याला जो पाहिजे त्या भागात तो मतदान करायचा. पण गेल्या महिन्याभरात आमच्याकडे सगळ्यांनाच फोन येत आहेत. आधी धमकीचे होते, मग कधी प्लीजचे येतात. भाषा बदलत राहते, समोरचा माणूस कोण आहे त्याच्यावरनं. पण जास्तीत जास्त लोकांना कसं धमकी देऊन, नाही तर कॉन्ट्रॅक्ट बंद करून, असे त्याचे बरेच उद्योग आमच्याकडे चाललेले आहेत. पण माझा विश्वास आहे की बारामती लोकसभा मतदारसंघ हा आदरणीय पवार साहेबांचा स्वाभिमानी मतदारसंघ आहे. आम्ही कुणाच्या धमकीला कधी घाबरलो नाही आणि घाबरणारी नाही. आणि मी आणि राजन भाऊ तर दिल्लीलाच लढत असतो अखंड. आम्ही एकत्र सगळे, बरीच गडबड लोकांनी केली, पण आम्ही खरंच घाबरत नाही कोणाला. कारण का, ज्याला कर नाही त्याला डर कसला. त्यामुळे आम्ही काही घाबरत नाही आणि आम्ही वैयक्तिक आमचा त्यांचा काही विरोध नाही. पण तुम्ही जर महाराष्ट्राच्या वर घात करणार असाल तर मग ही लढाई मोठी आहे. आमच्याकडून पक्ष नेला, चिन्ह नेलं, उद्धवजींचं पण तेच केलं. पण उद्धवजी पण थांबले नाही आणि आदरणीय पवार साहेबही थांबले नाही. लोकांना वाटले असेल की आम्ही भावना दाखवू, आम्ही रडत बसू. आमच्या आजी शारदाबाई पवार यांनी आम्हाला रडायला नाही शिकवलं, आम्हाला लढायला शिकवलंय. आणि त्याच्यामुळे पूर्ण ताकदीने आम्ही आमच्या आजींचा आदर्श ठेवून, बाळासाहेबांचा आदर्श ठेवून, काँग्रेसच्यावरही प्रचंड संग्रामदादा आता अन्याय चाललेला आहे. आता मला माहिती पण नव्हतं की कुठल्या पक्षाला एवढी मोठी इन्कम टॅक्सची नोटीस जाऊ शकते. काँग्रेस पक्षाला 1800 कोटी रुपये, 1800, ऐकून घ्या तुम्ही, 1800 कोटी रुपयाची नोटीस काँग्रेस पक्षाला टाकली आहे आणि त्यांचे सगळे अकाउंट्स फ्रीज केले. आता मला सांगा, अशा वेळेस झेंडे साहेब तुम्ही प्रशासनात इतके वर्ष काम केलंय, असं कधी झालेलं ऐकले का? कधीच नाही. कधीच सुडाचं राजकारण महाराष्ट्रात कधी झालंय नाही. कितीही मोठा विरोधक, म्हणजे याचं सगळ्यात सुंदर उदाहरण म्हणजे आदरणीय पवार साहेब आणि बाळासाहेबांची मैत्री. ते दोघांनी जेवढी एकामेकावर टीका केली असेल तेव्हा कोणीच केली नसेल. पण राजकारणाच्या वेळीस राजकारण, पण नात्याच्या वेळीस नाती. आजच एक पत्र आलंय राजनभाऊ मला तात्या, तुम्ही पाहिलंय का नाही माहिती नाही. बाळासाहेबांनी आदरणीय पवार साहेब जेव्हा आजारी होते तेव्हा लिहिलेलं पत्र आहे. आणि त्यांनी, बाळासाहेबांनी त्यांना लिहिलंय की आपले कितीही मतभेद अनेक गोष्टींवर असतील, पण ह्या महाराष्ट्राला पवार साहेबांची तुमची गरज आहे आणि तुम्ही ही लढाई लढलीच पाहिजे आणि तुम्ही नक्की लवकर बरे व्हाल. आणि हे पत्र काहीतरी 10-20 वर्षापूर्वीचं आहे आणि आदरणीय पवार साहेब तुमच्या आशीर्वादाने बरे आहेत. आणि आज त्यांचं वय किती असलं तरी महाराष्ट्रासाठी आज ते पूर्ण ताकदीने लढत आहेत, याचा मला अभिमान वाटतो. आणि ही परिस्थिती असताना तुम्ही बघताय की आमचे विरोधक बारामतीला येतात, बारामतीला येऊन काय भाषण करतात की आम्हाला आदरणीय पवार साहेबांना संपवायचंय, हेच आमचं लक्ष आहे. मग विकासाचं काय झालं? विकास रस्त्यातच उतरला मला वाटतं. ते ग्रस्त पुण्यावरनं बारामतीला येत होते, रस्त्यात गाडीतून तो विकास उतरला वाटतं. पण गाडीत कोण बसलं? तर महागाई बसली, भ्रष्टाचार बसला आणि बेरोजगारी बसली आणि अन्याय, सातत्याने लोकांवर अन्याय होतो. अहो बारामतीत येऊन 10 वर्षापूर्वी म्हणले होते की धनगर समाजाला पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही आरक्षण देऊ. काय झालं होतं धनगर समाजाच्या आरक्षणाचं, मराठा समाजाच्या आरक्षणाचा पुढे काय झालं? आज पोलीस भरतीसाठी मुलं, गाववाडी वस्तीतली आपली कष्ट करणारी मुलं, त्यांना सर्टिफिकेट मिळत नाहीये म्हणून ते पोलीस भरतीसाठी ऍप्लिकेशन करू शकत नाहीये. कुठेही बघा, बोरमध्ये तीच परिस्थिती, इंदापूर, दौंड, बारामती, सगळीकडे तीच परिस्थिती आहे. काल मला बारामतीत एक मुलगा भेटला होता की तहसीलदाराला ताई फोन करा. म्हणले अरे बाबा मी कसं करणार, माझी आता उमेदवारी जाहीर झाली आहे. पण तो म्हणला काहीतरी मला मदत करा, मी तहसीलदाराकडे गेलो, मला कास्ट सर्टिफिकेट मिळत नाहीये, ताई माझी नोकरी आहे, मग त्याला मुलाला आई वडील गरीब आहेत, कष्ट करणारे आहेत, त्यांनी काय करावं मला सांगा. कुणाचं पाप आहे? ज्यांच्यासाठी तुम्ही म्हणता तुमचं सरकार आहे. एवढी मोठी मेगा भरती, पोलिसांची भरती झाली का? नाही झाली. तलाठ्यांची भरती झाली, त्याच्यात भ्रष्टाचार झाला आहे. मी म्हणत नाही, हे सगळे चॅनलवाले म्हणतात भरती कॅन्सल झाली. हाच पारदर्शक कारभार आहे या सरकारचा? कशासाठी यांना मतदान करायचं मला सांगा. काय आपल्या पदरात पाडलंय? आपण वाशीत बसलेलो, ही वाशी कुणाच्या काळात स्थापन झाली हो? कुणाला माहितीये? ही ट्विन सिटी आदरणीय पवार साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होताना हा सगळा उपक्रम की मुंबईवरचा लोड कमी करावा म्हणून ही स्थापना झाली. आणि त्यानंतर
इथे काम झालं, नाईक साहेबांचा उल्लेख झाला, जे आपल्या बरोबर होते ना मी त्यांच्यावर कधी टीका करत नाही, एवढ्यासाठीच की कधीतरी आपण सगळ्यांनी एकत्र काम केलं पाहिजे। ते कदाचित विसरले असतील, पण माझ्या आईने माझ्यावर असे संस्कार केलेत की आपल्या आयुष्यात एवढं जरी कोणी आपल्यासाठी केलं असेल ते आयुष्यभर सुप्रिया लक्षात ठेव। ते कसे वागतात आपण नाही कंट्रोल करू शकत, आपण कसे वागू शकतो हे आपण कंट्रोल करू शकतो। त्याच्यामुळे त्यांच्या भानगडीत पडू नका, त्यांना आपल्या शुभेच्छा। मग अशी आवड साहेब पण माझ्यावर तुटून पडले, पण मी त्यांना एक गोष्ट सांगते की रिश्ते तोडना बहुत आसान है, रिश्ते निभाना उसके लिए ताकत लगती है। आणि गोष्ट करी आहे, अनेक गोष्टी मलाही माहिती आहेत आणि राजन भाऊंना पण माहिती आहेत, पण आमचं दोघांचंही पोट खूप मोठं आहे। ते सगळे बोलतात म्हणून आम्ही बोलायची काही गरज नाही, आणि मी पण म्हणणार नाही की मी काय पुस्तक लिहिणार आहे का काय, कधीच नाही। जे पोटात आहे ते ओठात कधीच येणार नाही, हे माझे संस्कार आहेत। कारण का रिश्ते जोडना मे जानती हूँ, तोडना मे मुझे नाही सिखाय। ठीक आहे, आता जे आपल्या वाटीने गेले त्यांच्या शुभेच्छा आहे, प्रत्येकाची काय कारणं असतील आपल्याला काय माहिती, त्याच्यामुळे जे गेले त्यांना शुभेच्छा आहे। पण एक तुम्हाला सांगते की आमच्या आईवडिलांनी आम्हाला शिक्षण दिलं, ते काय उगाच दिलं नाही। मेंदू चालतो, हात पाय सगळं चालतं, नवीन उमेदीने उभं करू, आणि होतं त्याच्यापेक्षा अंगली चांगलं पारदर्शक काम उभं करून महाराष्ट्राचं नाव दिल्लीत रोशन करू। नाहीतरी आपला नंबर बरा आहे तिथे, तिथे माझा सगळा सोयरा बसत नाही मार्क द्यायला। तिथे भारतीय जनता पक्षाचे मंत्री आहेत, पण तिथे पार्लमेंटमध्ये गेले 8 वर्ष सातत्याने तुमच्या या लेखीचा नंबर देशात पहिला येतो हे मी म्हणत नाहीये, भारतीय जनता पक्ष म्हणतो। आणि माझ्यावर फालतू आरोप नाही करत। लोक म्हणतात मी कधी खोटं बोलत नाही, अरे खोटं बोलायचंच नसतं, इमानदार असलंच पाहिजे। राजकारणात आलंय ना, मग राजकारणात या गोष्टी करायच्याच असतात। मला एक तुम्हाला जबाबदारीने सांगायचंय की असं समजू नका की त्यांचंच सरकार येणार आहे, कुछ भी हो सकता है। महाराष्ट्रामध्ये एवढी आदळ आपट चालली आहे, तुम्ही मला थोडक्यात विचार करून सांगा। 40 सीट तामिळनाडूमध्ये, त्यांना माहिती एकही सीट आपल्या पदरात पडणार नाही, एका दिवसात 40 च्या 40 सीट मतदान आहे। युपीमध्ये 80 सीट आहेत, एकाच दिवशी मतदान आहे। मला सांगा महाराष्ट्रामध्ये 48 सीट आहेत, 5 फेजेसमध्ये इलेक्शन आहे, 5, याचा अर्थ काहीतरी अडचण आहे ना। जिथे दाल गल रही है और नाही गल रही है वहां वो एक दिन में सब खत्म कर रहे। पण महाराष्ट्रामध्ये त्यांची प्रत्येक सीटला आपली लढाई आहे, आणि महाविकास आघाडीच्या 48 च्या 48 सीट आपण पूर्ण ताकदीने लढतोय। त्याच्यामुळे कोणीही असं समजू नये की त्यांना जे आधी वाटत होतं की फार सोपं आहे, तेवढं सोपं राहिलेलं नाही। बारामतीत बघा ना केवढी आदळ आपट चालली आहे, ह्याला धर त्याला धर त्याला धर त्याला धर, आणि सगळी माझ्या विरोधात एक झाली आहेत, सगळे पुरुष माझ्या विरोधात एक झालेत। ईस्ट इंडिया कंपनी झाली ना, सगळी माझ्या विरोधात एक झाली, आणि मी एकटी त्यांच्या विरोधात पूर्ण ताकदीने लढते। कारण का मी एक स्वाभिमानी मुलगी आहे, मोडेन पण वाकणार नाही। कितीही पुरुष सगळे एकत्र येऊ दे, माझा विरोध करू दे, काही प्रॉब्लेम नाही। आपल्या सगळ्या इथून पण येत आहेत तिकडे, ह्याचं मनोमिलन वर त्याचं मनोमिलन कर, इथून यावं लागतंय। स्थानिक नेत्यांचं काय जमत नाही तिकडे, इथून एकेकाला हेलिकॉप्टरने यावं लागतंय की अरे बाबा ह्याचं जमव त्याचं जमव त्याचं जमव, खरा काय करायचंय ते। माझं एवढंच म्हणणं आहे की जेव्हा हेलिकॉप्टरने आला सगळे एवढे मोठे नेते, तेव्हा जरा कांद्याच्या भावाबद्दल बोलला असता तर आम्हाला आनंद झाला असता, आरक्षणाबद्दल बोलला असता तर आम्हाला आनंद झाला असता, पाण्याची दुष्काळी परिस्थितीबद्दल बोलला असता तर आम्हाला आनंद झाला असता। पण त्यांना काही करायचं नाही, त्यांना फक्त बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये येऊन आदरणीय पवार साहेबांना संपवायचं आहे, हा एकच कार्यक्रम त्यांनी घेतलेला आहे, आणि तो पूर्ण ताकदीने स्वाभिमानाने आणि सत्याच्या बाजूने आपल्याला हाणून पाडायचा आहे, हा आपल्याला आजचा कार्यक्रम आहे। त्यामुळे माझा विश्वास आहे, आता अर्ध्यांची मतं इथे असतील, अर्ध्यांची तिथे असतील, आता कुणाची मतं कुठे आहेत वगैरे त्याचं नियोजन 100% माझं लक्ष असतं स्टेजवर ना। आता मी बघते किती लोकांनी हातात घड्याळ घातले, कमी आणि कमी लोक घड्याळ घालायला लागलेत। कारण याचं कारण असं की घड्याळ आता लागतच नाही, मोबाईलमध्येच वेळ कळते, त्याच्यामुळे खर्च कशाला वाढवायचा, एवढी महागाई झाली। आता ज्या 2-in-1 गोष्टी होतील त्या 2-in-1 करा। आणि मला आधी दुःख झालं की अरे आपलं पक्ष गेलं, आपलं चिन्ह गेलं, पण नंतर माझ्या लक्षात आलं की माझ्या पांडुरंगाची इच्छा होती की मला एक चांगलं चिन्ह द्यावं। तर चिन्ह काय मिळालं आपल्याला, तुतारी वाजवणारा माणूस। आता तुम्ही बघा तुतारी कधी वाजते, लग्न कार्य तुतारी वाजते, नवीन शुभ कार्य नवीन व्यवसाय तुतारी वाजते, जेव्हा काही नवीन मंदिराचा काही नवीन पूजा पाठ असते तिथे पण तुतारीच वाजते, आणि जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी युद्ध पुकारलं तेव्हा ही तुतारीच वाजली होती। त्यामुळे तुतारी वाजवणारा माणूस हे जे आपलं चिन्ह आहे त्याच्या शेजारचं बटन दाबून 7 मेला आपण पुन्हा या भागाची लोकप्रतिनिधी व्हायची संधी द्या, एवढीच विनम्र विनंती करायला मी आले।